नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरत आहे अशा सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण याचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत, सर्वांनाच माहीत आहे. पण ऑनलाईन फॉर्म भरताना अजूनही खूप साऱ्या अडचणी येत आहेत. ॲप व्यवस्थित नाही, ॲपवर कधी OTP येत नाही, कधी ॲप चालत नाही, डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड होत नाहीत, असे खूप सारे प्रॉब्लेम लोकांना फेस करावे लागत आहेत. आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ बनवला आहे की आता ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही किंवा ऑनलाईन फॉर्म भरताना खूप साऱ्या अडचणी येत आहेत, त्यामुळे फॉर्म सबमिट करू शकत नाहीत, अशा सर्वांसाठी आता ऑफलाईन फॉर्मसुद्धा आपण भरू शकतो हा ऑप्शन आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा, कुठे जमा करायचा, ऑफलाईन फॉर्म भरताना कुणाची मदत घ्यायची आणि डॉक्युमेंट कोणकोणते जोडायचे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, स्क्रीनवर आता आपल्याला दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज. हा जो फॉर्म आहे हा ऑफलाईन पद्धतीने पेनाने आपल्याला भरायचा आहे. ह्या फॉर्मची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. त्याच्यावर जाऊन तुम्ही हा फॉर्म स्वतःच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता, त्याची प्रिंट घेऊ शकता आणि भरू शकता. आता हा फॉर्म कसा भरायचा, कुणाकडे सबमिट करायचा, फॉर्म भरताना काय अडचण येत असेल तर कुणाची मदत घ्यायची, कुठे सबमिट करायचा, डॉक्युमेंट कोणकोणते लागणार याची सविस्तर माहिती घेऊया. सर्वप्रथम बघा इथे की महिलेचे पूर्ण नाव, त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव विवाहित असल्यास, म्हणजे महिलेचे पूर्ण नाव ज्या पद्धतीने आधार कार्डवर आहे, लग्नानंतर जर नाव चेंज झालं असेल तर लग्नापूर्वीचं नाव व्यवस्थित टाकायचं आहे, आणि त्यानंतर लग्नानंतरचे नाव जर विवाहित असेल तर लग्नानंतरचे नाव हे असे नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर जन्मदिनांक, जन्मदिनांक टाकताना सर्वप्रथम दिनांक, त्यानंतर महिना, त्यानंतर वर्ष, अशा पद्धतीने जन्मदिनांक टाकायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, ज्या पद्धतीने आधार कार्डवर आपण सध्या जिथे राहतो जो पत्ता व्यवस्थित आहे त्या पद्धतीने तो पत्ता तिथे आपल्याला टाकायचा आहे. आता त्यानंतर ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, आपण ग्रामपंचायतमध्ये राहत असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, कुठे राहत असेल त्याचं नाव आपल्याला व्यवस्थित लिहायचं आहे आणि त्याच्यासमोर पिनकोड व्यवस्थित टाकायचा आहे. त्यानंतर जन्माचे ठिकाण, जन्माचे ठिकाण आपलं कोणतं आहे, जन्मभूमी आपली कोणती आहे ते टाकायचं आहे. त्यानंतर गाव, शहर असेल त्याचा तालुका, जिल्हा आणि राज्य व्यवस्थित टाकायचं आहे. पाच नंबरला आपला मोबाईल क्रमांक, त्यानंतर आपला आधार क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे. सात नंबरला महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्म ठिकाण, महिला जर परराज्यात जन्म झाला असेल आणि हिने महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह केला असेल त्या महिलेने, तर पतीचे जन्म ठिकाणाची माहिती खाली द्यायची आहे. पतीच्या जन्म ठिकाणाचं गाव, त्याचा तालुका, जिल्हा आणि राज्य. त्यानंतर आठ नंबरला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, जर तुम्ही शासनामार्फत इतर योजना ज्या राबवण्यात येत आहेत महिलांसाठी त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. आणि जर तुम्ही होय केलं म्हणजेच तुम्ही योजनेचा कोणत्या तरी लाभ घेत असाल तर दरमहा तुम्हाला किती पैसे त्या योजनेअंतर्गत शासनाकडून मिळतात ते दरमहा रुपये पुढे जो दिलेला आहे ऑप्शन तिथे आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर नववा ऑप्शन आहे वैवाहिक स्थिती, ह्याच्यामध्ये आपल्याला खाली ऑप्शन दिलेत सहा, वैवाहिक, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या, निराधार आणि अविवाहित, यापैकी आपला जो ऑप्शन आपल्याला सुटेबल असेल तो निवडायचा आहे आणि वैवाहिक स्थितीसमोरसुद्धा तो लिहायचा आहे आणि खालीसुद्धा आपल्याला त्याच्यासमोर टिकमार्क करायचा आहे. दहा नंबरला आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील, बँक खात्याचा तपशील आपल्याला खाली द्यायचा आहे, बँकेचं पूर्ण नाव, त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव व्यवस्थित बँक पासबुकवर ज्या पद्धतीने नाव आहे ते नाव इथे लिहा, बँक खाते क्रमांक, आपला खाते क्रमांक आणि बँकेचा IFFC कोड. त्यानंतर अकरा नंबरला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का, तुमचा आधार आणि बँक अकाउंट हे लिंक आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही, इथे टिकमार्क करा. त्यानंतर अर्ज भरून घेणारी प्राधिकृत व्यक्ती, आता तुम्ही अर्ज हा कोणा अंडर भरणार आहात, आता सर्वप्रथम हा अर्ज भरताना तुम्ही
स्वतः स्वतः भरत असाल तर सामान्य महिला, किंवा जर तुम्हाला हा भरताना अडचणी येत असतील तर तुम्ही मदत घेऊ शकता. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका किंवा ग्रामसेवक असतील किंवा वार्ड अधिकारी असतील किंवा सेतू सुविधा केंद्र तुमच्याजवळ असेल, तेथील सेतू सुविधा केंद्र इथे जाऊन तुम्ही कुणाकडून अर्ज भरला आहे हा तर इथे फक्त ते निवडायचं आहे. जर तुम्ही स्वतः भरला असेल तर सामान्य महिला लिहा, नसेल तर अंगणवाडीमध्ये जाऊन भरला असेल तर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस टिक करा, नाहीतर पर्यवेक्षिका टिक करा, नाहीतर ग्रामपंचायतमध्ये जात असेल तर ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी, आणि कोणत्या तरी सेतू सुविधा केंद्रात जाऊन भरत असाल, मदत घेत असाल तर सेतू सुविधा केंद्र हे टिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे वर 12 जे आपल्याला इथे ऑप्शन दिले आहेत हे सर्व भरायचे आहेत. त्यानंतर याच फॉर्मच्या दुसऱ्या पेजवर आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट इथे सादर करायचे आहेत. ह्या फॉर्म भरल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपला आधार कार्ड सादर करायचं आहे. अधिवास प्रमाणपत्र असेल तर, आणि ते उपलब्ध नसेल तर जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, ह्या तिन्हीपैकी एक डॉक्युमेंट आपल्याला द्यायचं आहे. अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेने 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला इथे दिला तरी चालेल. त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, आणि उत्पन्न प्रमाणपत्र ज्यांच्याकडे नसेल पण ते पिवळे केशरी रेशन कार्ड धारक असतील, तर उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड कार्ड दिलं तरी चालेल. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र, आता मी सांगतो की हमीपत्र तुम्हाला कुठून मिळेल. त्यानंतर बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, आणि महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. तर एवढी 7 डॉक्युमेंट इथे सांगितले आहेत, ते आपल्याला अर्जाबरोबर व्यवस्थित अर्जाला अटॅच करून आपल्याला द्यायचे आहेत. आता प्रश्न राहिला की हमीपत्र जे आहे अर्जदाराचे, तर याच फॉर्मच्या तिसऱ्या पेजवर आपल्याला इथे अर्जदाराचे हमीपत्र दिलेले आहे. अर्जदाराचे हमीपत्र, आता हे अर्जदाराचे हमीपत्र काय आहे की मी घोषित करतो की, आणि त्यासमोर सांगितलेलं आहे बघा की अशी खून आपल्याला करायची आहे. तर इथे जेवढे चौकोन दिलेले आहेत तिथे बरोबर अशी खून आपल्याला या प्रत्येक चौकोनात टिकमार्कमध्ये, प्रत्येक चौकोनामध्ये अशी बरोबर अशी टिकमार्क खून करायची आहे. इथे जेवढे जेवढे दिलेले आहेत, त्यानंतर इथे स्थळ दिनांक दिलेला आहे, इथे आपलं गाव ज्या दिवशी तुम्ही हा अर्ज भरत असतो तो दिनांक, त्यासमोर अर्जदाराची सही व नाव, इथे आपलं नाव व सही व्यवस्थित करायची आहे. तर अशा पद्धतीने हे तुमचं हमीपत्र होईल, हेच हमीपत्र आपल्याला या फॉर्मबरोबर जोडायचं आहे. आणि त्यानंतर हा फॉर्म आता तुम्ही जमा करणार आहात, तर हा फॉर्म जमा कुणाकडे करायचा, आता ज्यांची मदत घेतली आहात तुम्ही, अंगणवाडी का सेविका असेल किंवा स्वतः जरी भरला असेल तरी जवळच्या अंगणवाडीत किंवा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांकडे किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये दिला तर चालेल. आणि जिथून तुम्ही आता कुणाची मदत घेतली असेल, अंगणवाडी सेविका असेल, अंगणवाडी मदतनीस असतील, पर्यवेक्षिका असतील, ग्रामसेवक असतील, जिथे तुम्ही फॉर्म भरला असेल त्यांच्याकडेच ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायतमध्ये, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनीस म्हणजे तुमच्या जवळच्या अंगणवाडीतच तुम्हाला हा फॉर्म जमा करायचा आहे. मग ते तुमचा फॉर्म घेतील, तुमचं हमीपत्र चेक करतील, तुमचे सगळे डॉक्युमेंट चेक करतील, आणि सर्व बरोबर असेल तर तुमचा फॉर्म जमा करून घेतील. आणि या फॉर्मच्याच खाली अर्जाची पावती म्हणून एक सेक्शन आहे, एवढ्या अर्जाची पावती तुम्हाला फाडून देतील. आणि त्याच्याच खाली जे तुमचा अर्ज स्वतःकडे जमा करून घेतील त्यांची इथे सही असेल, ह्यानुसार तुमच्याकडे एक पुरावा असेल की तुम्ही अर्ज हा अशा व्यक्तींकडे या ठिकाणी जमा केलेला आहे. तर अशा पद्धतीने जर ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल किंवा ऑनलाईन फॉर्म भरताना खूप साऱ्या अडचणी येत असतील आणि फॉर्म सबमिट होत नसेल, तर हा ऑफलाईन फॉर्म तुम्ही भरू शकता. हाही फॉर्म भरता येत नसेल तरी जवळच्या अंगणवाडीत ग्रामपंचायतमध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांची तुम्ही मदत घेऊन हा फॉर्म भरून तिथे इथे आत्ताच सांगितलेल्या डॉक्युमेंटची पूर्तता करून ती सर्व डॉक्युमेंट या फॉर्मबरोबर तिथे जमा करू शकता. त्याचबरोबर अजून एकदा सांगतो, या फॉर्मची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून हा डाउनलोड करा, हा भरा आणि जमा करा. या व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, किंवा हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरत असतानासुद्धा जर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही प्रॉब्लेम येत असतील, तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.